100%. महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा सोडली. राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि आमचा संसदीय मंडळ यांनी जर का मला लढायला सांगितलं तर मी 100% लढणार. माझी स्वतःची सुद्धा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे आणि गेले 5 वर्ष लोकसभा सदस्य म्हणून या जिल्ह्यातल्या जनतेला मी पूर्णपणाने उपलब्ध होतो. ज्या ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती आली असेल, करोनासारखं संकट असेल, देशपातळीवरच्या विकासाची कामं आपल्या जिल्ह्यामध्ये आणायची असतील किंवा खासदार म्हणून जनतेला उपलब्ध व्हायचं असेल, मी दावा करू शकतो की माझ्या इतकं कोणी यापूर्वी उपलब्ध झालेलं नाही. लोकसभा लढण्याची पक्षाने जबाबदारी दिली, युतीने दिली, तर लढणार आणि मोठ्या फरकाने येणार. मी असं मागच्या सारखा म्हणजे मी पायात जे आलो 2000 ते माझ्या नावाने दिन उभे केले ते म्हणून मागच्या वेळेला मला 32,000 मताधिक्य मिळालं. आता फार मोठ्या फरकाने विजय होईल, सगळेच मतदारसंघामध्ये मला मताधिक्य राहील. कुठला राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले, त्यावेळेस पडले नव्हते. एक असं आहे की अशी स्थित्यंतर असे पक्षामध्ये वेगवेगळी प्रक्रिया ही चालू राहत असते. तसं शिवसेनेमध्ये झालं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालं, तरी त्या त्या परिसरांतील जे जे त्या त्या पक्षाचे नेते आहेत त्यांचं पाठबळ त्यांच्या पाठीमागे टिकण्यामध्ये प्रत्येकाने यश मिळवलं. पण तरीही त्या बाबतीतलं उत्तर जनता निवडणुकीच्या दारे देईल.